हाय फ्रेंड्स, आपल्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली भरल्या दोडक्याची मसाले भाजी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊया। तर या ठिकाणी एकदम फ्रेश असे 1/2 किलो दोडके घेतलेत, त्यानंतर लाल तिखट, कारळ्याची पूड, या कारळ्याला बरेच जण खुरसणीसुद्धा म्हणतात, त्यानंतर दाळवेची पूड, शेंगदाण्याची पूड, मीठ, आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचा खीस, मसाला, धने पावडर, त्यानंतर कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, फोडणीसाठी तेल आणि मटार। तर आता हे जे दोडके आहेत ते आपण यावरच्या शिरा काढून घेऊया। सर्व दोडक्यावरच्या शिरा काढून घेतल्या तर आता याला पाण्याने आपण धुवून घेऊया। सर्व आता धुवून झालेत, त्यानंतर आपल्याला 2 इंचीच्या अंतरावरती याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। जास्त पण मोठं ठेवायचं नाही आणि जास्त पण बारीक नाही। तर एका दोडक्याच्या 5 फोडी झालेल्या आहेत आणि हे पहा, मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अधिक चिन्हाच्या आकारामध्ये। हे पहा असं, आणि जे बुडामध्ये भाग आहे तो तसाच ठेवायचा, म्हणजे यामध्ये आपल्याला जो आपण मसाला भरणार आहोत तो बाहेर येणार नाही। तर सर्व दोडक्यांना आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ। आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा खीस, डायरेक्ट खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी चालतील, त्यानंतर शेंगदाण्याची पूड। तर या ठिकाणी शेंगदाणे, दाळव, खुरसणी, खोबर हे सर्व अख्खं घेतलं तरी चालतं, पण माझ्याकडे हे सर्व बारीक केलेलं आहे ऑलरेडी। कोथिंबीर, तर थोडीशी मी वरून भाजीवरती टाकण्यासाठी ठेवलेली आहे। आलं लसूण पेस्ट, त्यानंतर 1 चमचा जिरे, थोडीशी हळद, हळद आपल्याला फोडणीमध्ये सुद्धा वापरायची आहे, लाल तिखट पण थोडंसंच घ्यायचं कारण आपल्याला परत हे फोडणीमध्ये टाकायचं आहे सर्व, त्यामुळं कमी कमीच घ्या। आणि मसाला, जो आपला गरम मसाला नेहमीचा घरचा असतो तोच वापरला आहे मी, त्यानंतर थोडंसं मीठ, मीठसुद्धा आपल्याला नंतर टाकायचं आहे। आणि साधारण 2 ते 3 चमचे असं मी पाणी टाकलं आहे। आता हे एकदम बारीक असं दळून घेऊ। तर हे पहा, आपला हा भरण्यासाठी मसाला तयार आहे। तर आता यामध्ये आपण सर्व हे भरून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने, एकदम चवदार आणि चमचमीत भाजी होते मैत्रिणींनो। तर आता हे सर्व भरून झालेलं आहे, आता आपल्याला फोडणी टाकायचं। तर फोडणीसाठी या ठिकाणी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे, जिरे मोहरी चांगली तडतडून झाली की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे। आपण या सर्व वस्तू मसाल्यामध्ये सुद्धा टाकलेल्या आहेत थोड्या थोड्या। लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर ओले मटार, तर हे या भाजीमध्ये तुम्ही एकदा टाकून पहा, खूप छान भाजी लागते, चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर खोबऱ्याचा खीससुद्धा मी परत वापरलेला आहे, लाल तिखट आणि हळद पण टाकायची। हे सर्व जिन्नस आपण मसाल्यामध्ये टाकलेलेच आहेत आणि संपूर्ण टाकले तरी चालतील, पण या फोडणीमध्ये टाकण्याचं एकच कारण की ही भाजी दिसायला एकदम तरीदार अशी चमचमीत दिसते आणि कोणताही पदार्थ आपण डोळ्याने पाहिल्यानंतरच आपल्याला म्हणजे आपण चव घेत असतो। तर यानंतर धनेपूड, फोडणी तयार झाली तर आता आपण हे दोडके आतमध्ये टाकून घेऊ। तर एक एक करून व्यवस्थित याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दोडके हे नाजूक असतात, आपल्याला डायरेक्ट पळींनी हलक्या हाताने परतवून घ्यायचे।
त्यानंतर चवीपुरतं मीठ, आणि जर तुम्हाला जास्त रस्स्याची भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाका. जर तुम्हाला थोडीशी सुकी ठेवायची असेल तर पाणी कमी घ्या. तर मीठ चांगलं मिसळून झालं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. ताटामध्ये भाजी बसेल इतकंच मी पाणी टाकलेलं आहे. रश्श्याचीसुद्धा अगदी भारी भाजी होते, पण ही थोडीशी सुकीच भाजी करणार आहे मी. 1-2 ते 3 मिनिटं असं आपण झाकून ठेवूयात. फक्त 4 मिनिटात आपली ही भाजी चांगली शिजून झाली आहे. एकदम जास्तही मऊ शिजू द्यायची नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित शिजून घेतले. एकदम चवदार भाजी होते, दिसायला चमचमीत, करायला सोपी. तुमच्या घरातले वारंवार तुम्हाला अशाच पद्धतीने भाजी बनवायला सांगतील मैत्रिणींनो, मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. आता ही भाजी आपली चांगली शिजून झालेली आहे, तर वरून थोडीशी कोथिंबिरी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचे घरी करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती. तुम्ही जर या पद्धतीची भाजी जर एकदाच घरी बनवली तर वारंवार अशाच पद्धतीने तुम्ही भाजी ही नक्की बनवाल, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. अगदी चवदार लागते. आणि त्यानंतर तुम्ही करून झाल्यावर आपल्या ग्रुपवरती मैत्रिणींना शेअर करा. हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत आपल्या पूजा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून साईडच्या घंटीच्या चिन्हाचे बटन प्रेस करा, म्हणजे अशा साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.